नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण दुसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आरशातील प्रतिमा या विषय माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण दुसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत समसंबंध या नवीन घटकाविषयी माहिती बघणार आहोत। समसंबंधामध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया शब्दांचा समसंबंध, आकृत्यांचा समसंबंध, संख्यांचा समसंबंध। सर्वात आधी समसंबंध म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे। आता समसंबंध याचा अर्थ काय, तर सारखा संबंध, दोघांचा सारखा संबंध। मग याच्यामध्ये प्रश्न कसा विचारला जातो, तर आपण या काही प्रश्नांद्वारे याचं स्वरूप बघणार आहोत व त्याचं उत्तर देखील कसं मिळवायचं व उत्तर येण्यासाठी आपण काय करायला हवं हेही आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। चला आधी प्रश्नाचं स्वरूप बघूया। समसंबंध याचा अर्थ सारखा संबंध, मग तो कोणाचा, तर तो शब्दांचा। सुरुवातीला सुरुवात करूया शब्दांचा, पहिल्यांदा समसंबंध तपासूया। हा पहिला प्रश्न जर बघितला तर समसंबंधामध्ये शब्द असो, आकृती असो किंवा संख्या असो, याच्यामध्ये तुम्हाला चार पद असतात। चार पद, त्यापैकी एक पद हे प्रश्नचिन्हासाठी असतं। बघा इथं प्रश्नचिन्ह, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, याचा अर्थ ते शेवटच येतं का, असं काय नाही, कोणीकडे पण येऊ शकतं हे लक्षात घ्या। मग आता पद याचा अर्थ काय, तर समजून घ्या प्राणी हे पद आहे। पद म्हणजे शब्द, आपण असं म्हणूया पदाऐवजी चार शब्द असतात, ठीक आहे। बघा हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे आणि हा एक शब्द आहे, किती झाले, एक दोन तीन, तीन शब्द आहेत का नाही, आणि चौथा शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे या पर्यायातून विद्यार्थी मित्रांनो। मग तो कसा शोधायचा, तर बघा आपल्याला या ठिकाणी या प्रकारचं एक चिन्ह दिसते, बघा आहे का, या चिन्हाच्या अलीकडच्या म्हणजे जे दिले त्याचा विचार करायचा। बघा या प्राण्याला ते काय म्हणतायत, घोडा म्हणतायत। बघा लक्षात घ्या, समसंबंध लक्षात घेताना या दोघांचा आणि या दोघांचा असाच घ्यायचा, कोणताही प्रश्न असो। बघा पहिले दोन आणि दुसरे दोन असाच समसंबंध लावायचा आहे। मी वाक्य परत सांगेन, पहिलं दोन आणि दुसरं दोन, ठीक आहे। प्राणी याला काय म्हणतायत, ते घोडा म्हणतायत, तर तुम्ही पक्षी याला काय म्हणाल असं आपल्याला विचारलंय। म्हणजे प्राणी याला घोडा हा समसंबंध दिलाय, याचा अर्थ या दोघांचा काहीतरी सारखा संबंध आहे आणि हा संबंध तुम्ही ओळखायचा आहे आणि त्या संबंधानुसार तुम्हाला इकडे संबंध तयार करायचा आहे आणि इथे शब्द ओळखायचा आहे, ठीक आहे। मग प्राण्याला घोडा का म्हणला असावं, तर आपल्याला माहितीये घोडा हा काय आहे, तर प्राणी, घोडा काय आहे, प्राणी। तस आता पक्षी आपण कोणाला म्हणणार आहे, तर बघा पर्यायमध्ये पक्षी कोण आहे, बघा बरं तोच आपलं उत्तर असणार आहे। बघा आपण वाघाला पक्षी म्हणतो का, नाही, वाघ काय, प्राणी, म्हणजे हा पर्याय नको आपल्याला, ठीक आहे। गुलाब, गुलाब पक्षी आहे का हो, नाही, गुलाब काय फूल आहे। विंचू, विंचू काय कीटक आहे, आपल्याला काय पाहिजे पक्षी, तर मी पक्षाला काय म्हणू शकतो, चिमणी म्हणू शकतो की, कारण चिमणी पक्षी आहे, बरोबर का, म्हणून पक्षाला मी काय म्हणणार, चिमणी म्हणणार। जर प्राणी याला घोडा म्हटलं तर पक्षाला काय म्हणणार मी, चिमणी। उलटा विचार सुद्धा करू शकता, घोड्याला प्राणी म्हटलंय तर चिमणीला पक्षी म्हटलं जाऊ शकतं। म्हणून लक्षात घ्या या पहिल्या दोघांचा संबंध काय होता, तर इथं प्राणी लिहिलंय आणि एका प्राण्याचं नाव लिहिलंय, इथं पक्षी दिलंय याचा अर्थ एका पक्षाचं नाव लिहायचं आहे आपल्याला। मग पक्षी कोण होता पर्यायामध्ये, चिमणी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चिमणी असं आपल्याला मिळणार आहे। आता असाच प्रश्न येतो का, तर याच्यासारखे भरपूर प्रश्न येतात। यासाठी आपल्याला मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पुल्लिंग, स्त्रीलिंग, एक वचन, अनेक वचन, त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द असतील किंवा अनेक समानार्थी शब्द असतील यावर आधारित प्रश्न तयार केले जातात। त्याचबरोबर पिल्लू दर्शक शब्द, कोणाच्या पिलाला काय म्हणतात याच्यावर पण विचारतात बघा। किंवा घर दर्शक शब्द, कोणाचं घर काय, उदाहरणार्थ वाघ गुहेत राहतो, बरोबर का, सुगरणीचा खोपा, याप्रमाणे कोणाचं घर काय हे सुद्धा आपल्याला पाठ करावं लागतं हे लक्षात घ्यायचं आहे। आता जाऊया पुढच्या याच्याकडे। इथं बघा राजा याला राणी म्हटलंय, राजा याला राणी, राजा यासाठी राणी दिले, याचा अर्थ तो राजा ती राणी, म्हणजे काय होऊ शकते इथं, तो आणि ती, बरोबर का, लक्षात घ्या। पुल्लिंग दिलाय, स्त्रीलिंग शब्द दिलाय। आता पुरुष, पुरुष म्हटलं की काय म्हणतो आपण, तो पुरुष, पुल्लिंग आलं, याचा अर्थ पर्यायातून आपल्याला स्त्रीलिंग शब्द काढायचा आहे, कारण तो राजा हा पुरुष आहे, ही स्त्री आहे, तसं इथं पुरुष दिले, इथं स्त्री काढायचं आहे आणि इथं आपल्याला चौथा पर्याय बघा स्त्री लिहिलेला आहे, ठीक आहे। बाकीचे बघा वडील, काका, दादा हे पुरुष याच्यासाठी योग्य ठरू शकतात, मात्र आपल्याला इकडे काय केलंय एक लक्षात घ्या, जे दिलंय तिथं काय केलंय असंच आपल्याला इकडे करावं लागतं। इकडे काय केलंय,
राजा या शब्दासाठी राणी शब्द दिलाय, याचा अर्थ पुल्लिंग शब्दासाठी स्त्रीलिंग दिलाय, मग हेच आपल्याला ओळखायचं असतं या शब्दापासून इकडे शब्द मिळवताना। तसं पुरुषासाठी काय ठरतंय, स्त्री, कारण हा स्त्रीलिंग शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार स्त्री असं मिळणार आहे। पुढे येऊया, बघा चेंडू याच्यासाठी काय म्हणतायत, गोल म्हणतायत, चेंडू काय आहे, गोल आहे। मग पाटी याला काय म्हणाल तुम्ही, आता लक्षात घ्या चेंडू आणि गोल यांचा संबंध काय लागतो, तर चेंडू कसा असतो, गोल। मग इथं मी तसंच करायचं आहे, पाटी कशी दिसते, पाटी कशी असते ते आपल्याला काढायचं आहे। पाटी शक्यतो गोल बघायला मिळत नाही, दंडगोल बघायला मिळत नाही, वर्तुळाकृती म्हणजे गोलाकार बघायला मिळत नाही। शक्यतो पाटी कोणत्या आकाराची असते जास्तीत जास्त, चौकोनाकृती, आहे का नाही, चौकोन आकाराची पाटी असते आपल्या हातामध्ये। मग चेंडूला जर गोल म्हटलं तर मी पाटीला काय म्हणणार आहे, चौकोन। या प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो। बघा रवी याला सूर्य म्हटलंय, आता रवी आणि सूर्य हे समानार्थी शब्द आहेत, मग तसं पक्षी याला समानार्थी शब्द कोणता, मग बघा इथं कसं फसवलंय, तुम्ही म्हणाल सर कबूतर पक्षी आहे, चिमणी पक्षी आहे, मोर पक्षी आहे, यापैकी तुम्ही काहीतरी लिहाल, इथं काय दिलंय, समानार्थी शब्द दिलेत ना, तसं पक्षी या शब्दाला समानार्थी पाहिजे, तो येतो खग, म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक चार खग मिळणार आहे। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं असं आहे, शब्दांच्या बाबतीत मराठी विषयातील समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, त्याचबरोबर इतर गोष्टींमध्ये आसपासचे झाडं, फुलं, फळं, प्राणी, पक्षी यांविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। यानंतर लगेचच आपण आकृत्यांविषयी समसंबंध हा बघणार आहोत। आता आकृत्यांचा समसंबंध बघूया। आता जसं बघाशी शब्दांमध्ये चार शब्द त्यापैकी कोणताही एक शब्द प्रश्नचिन्हासाठी असतो, तसंच आकृत्यांचं आहे, चार आकृत्या दिल्यात, एक दोन तीन चार आणि चौथा प्रश्नचिन्हासाठी विचारलाय। मगाच्या सारखंच पहिल्या दोघांचा संबंध लावायचा आणि दुसऱ्या दोघांचा संबंध लावायचा, लक्षात घ्या, एक दोन तीन चार असाच संबंध लावायचा असतो, हे लक्षात घ्या। चला सुरुवात करूया, हा एक नंबरला आहे, ठीक आहे, हा दोन नंबरला आहे, म्हणजे या दोघांचा संबंध आपल्याला लावायचा आहे। आता बघा या दोघांचा संबंध ओळखून आपल्याला इथल्यापासून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती मिळवायची। अतिशय सोपं उदाहरण असतं, परंतु एक लक्षात घ्यायचं, समसंबंध बघताना जेव्हा आकृत्यांचा विषय असतो किंवा कोणत्याही घटकाच्या बाबतीत आकृती म्हटलं की आकृतीच्या बाहेरचा भाग, आतला भाग, त्यात असणारं प्रत्येक चिन्ह हे आपण बारकाईनं पाहायचं असतं, त्यामुळे बारकाईनं केलं जाणारं निरीक्षण आकृत्यांमध्ये खूप महत्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येक चिन्ह तुम्ही बघा। आता प्रत्येक चिन्ह जर बघितलं, बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, ठीक आहे, काय टेन्शन नाही। आत बघूया, आतमध्ये त्रिकोण आहे, किती त्रिकोण आहे तो, एक त्रिकोण आहे, इकडे किती तयार झाले, दोन झाले, म्हणजे एक त्रिकोण होता त्याचे दोन त्रिकोण झाले, ते सुद्धा दोनही त्रिकोण झाले समान आकाराचे, लक्षात आलं, ठीक आहे। मग आता हा समसंबंध आपल्याला इकडे घ्यायचा आहे, काय केले, चौकोन आहे ना, बाहेर चौकोन आहे असं मिळणार आहे, ठीक आहे। आतला विचार केला तर इथं एकाचे दोन झालेत, मग इथं जसं केलंय ना तसंच इकडे करायचं, इथं जसं दिलंय तसं आणि तसंच या बाजूला करायचं, एकाचे दोन केलेत ना, इथं पण एकाचे काय करायचे, दोन, परंतु काय करायचे, गोलच, हे लक्षात घ्या, कारण हा त्रिकोण इथं आहे असं ठेवलाय, फक्त दोन केलेत, हा गोल आहे असं ठेवणार आणि दोन करणार। चला याच्यासारखा दिसणारा पर्याय कुणीकडे आहे बघा, बरं इथं दोन गोल आहे परंतु बाहेर काय आहे, गोल आहे, नको, बाहेर काय पाहिजे, चौकोन। पुढे जाऊया, इथं दोन गोल मिळत नाही, इथं पण दोन गोल मिळत नाही, बघा इथं मिळत आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे। एकंदरीत काय मला या प्रश्नातून तुम्हाला सांगायचं आहे की या गटातून या गटामध्ये काय बदल होतो, तो आणि तोच बदल अशाच प्रकारे आपल्याला इकडून इकडे करायचा आहे, ठीक आहे। आता खालचा प्रश्न बघूया, खालच्या प्रश्नामध्ये विचार केला तर हे पहिला आहे, हे दुसरा आहे, आपण शिकलोय काय, पहिल्याचा दुसऱ्याशीच लावायचा मग तिसऱ्याचा चौथं मिळवायचा, ठीक आहे। आता इथं एक बाण आहे, इथं किती झाले, दोन झाले, ठीक आहे, म्हणजे एकाचे दोन होत आहे। त्यानंतर बाहेर चौकोन एक आहे, बाहेर चौकोन एक आहे, परंतु लक्षात घ्या हा जरी एक बाण असला तरी हा वरच्या दिशेत जातोय आणि याच्यापासून जो संबंध मिळतोय, याच्यापासून दोन बाण होत आहेत, परंतु हा बाण असा आहे तो असा होतोय, हा असा आहे तो कसा होतोय, असा, म्हणजे या दिशेला वळतोय 90° तसंच आपल्याला इकडे करायचं आहे। चला आपण आकृती मिळवूया, तुम्ही विचार सुद्धा करू शकता, तुम्हाला जर आकृती काढता आली नाही तर, ठीक आहे। या दोन बाणाचे तीन बाण होणार आहे, फिक्स आहे, कारण एकाचे दोन म्हणजे याच्यापेक्षा एकने जास्त इथं झाला, तसं याच्यामध्ये याच्यापेक्षा एकने जास्त इथं मिळवायचा, इथं दोन आहेत तर इथं तीन बाण मिळतील, याचा अर्थ तीन बाण पाहिजे ते फिक्स आहे। मग तीन बाण कोणाच्यात आहेत, सगळ्याच्या तर तीन बाण आहे, आता काय करायचं, सोपं आहे। आता लक्षात घ्या ही आकृती अशी वळते, कशी, अशी, तशी जर आकृती अशी बघा, आपण असा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने काम चाललंय, बघा 12 1 2 3 अशा प्रकारे,
अशा प्रकारे याचा अर्थ हा असा फिरताना हा बाण कसा होणार आहे असा असा येतो असा होणार आहे तो कोणीकडे मिळतोय पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा लक्षात घ्या हा बाण आहे तो असा होणार याचा अर्थ एक दोन आणि तीन बघा हा असा आहे तो असा होणार तो इथं मिळतो आपल्याला फक्त म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मिळणार आहे मी परत सांगेन आकृत्यांमध्ये जो बदल होतो तोच बदल पलीकडे करायचा असतो यानंतर आपण तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन मिळालेला आहे यानंतर आपण लगेचच संख्यांचा समसंबंध हा पाहणार आहोत आता संख्यांचा जो उरलेला आपला भाग आहे संख्यांचा समसंबंध तपासू तसंच चार संख्या दिसतील त्यापैकी एक संख्या प्रश्नचिन्हासाठी विचारतील आता या ठिकाणी बघा एक दोन तीन चार चौथा प्रश्नचिन्हासाठी विचारले मी पुन्हा सांगेन प्रश्नचिन्ह इथं कोणीकडेही येऊ शकतं हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे बघा ही पहिली संख्या ही दुसरी ही तिसरी आणि तर चौथी मिळवायची मगाच्या सारखंच पहिल्याचा दुसऱ्याशी जसा आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी लावायचा आहे आणि पहिल्या दुसऱ्याचाच असा संबंध तपासायचा इथं समजा प्रश्नचिन्ह आलं तर मग या दोघांचा तपासायचा आणि मग इकडे मिळवायचं हे लक्षात घ्या सलग दोघांचा संबंध लावायचा पहिले दोन आणि इकडे हे दुसरे दोन यांचाच समसंबंध लावायचा आहे आणि मगच तुम्हाला तुमचं उत्तर मिळवायचं आहे ठीक आहे आता संख्यांचं जरा सोडवायला सोपं जातं कारण का आपले पाढेपाठ असतील तर हे लक्षात घ्या पाढेपाठ असणं वर्गसंख्यापाठ असणं समसंख्या विषम संख्या आपल्या मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याला सुद्धा खूप भर दिला जातो ठीक आहे आता लक्षात घ्या या पाच पासून मला दहा मिळवायचं आहे मग ते काही करून मला मिळवता आलं पाहिजे मग काही करताना काय करायचं तर बघा तुम्ही काय काय करू शकता लक्षात घ्या हे असेच गणित येतात असं काय नाही याच्यापेक्षा वेगळे पण येतात पण याच्यासारखेच असतात म्हणून तुम्हाला काय करावं किंवा काय केलं पाहिजे हे आधी बघूया तुमचं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे चांगलं पाहिजे त्यानंतर वर्गसंख्या पाठ असल्या पाहिजेत हे लक्षात घ्या सर्वात महत्वाचं या पाच पासून दहा मिळवताना तुम्हाला तुम्ही बेरीज करू शकता गुणाकार करा वजाबाकी करा वर्ग करा गुणले अधिक एक करा बेरीज करा समान संख्या मिसळा काही करा पण याच्यापासून हे मिळवा आता मला याच्यापासून हे जर मिळवायचे असतील तर मी पाच टाकले तर चालतायत की पाच आणि पाच किती झाले दहा मग इथं पाच टाकतोय का नाही मी मग तसंच मला इकडे पाच टाकलं पाहिजे हा नियम आहे इथं जसं करताय ना तसंच इकडे करायचं मगाशी केल्याप्रमाणे इथं पाच टाकलं इथं बी पाच टाकायचं चार आणि पाच किती होतात नऊ पर्याय मध्ये नऊ आहे का नाही झालं मग दुसरं दुसरी आपल्याला क्लुप्ती लावायला लागणार बेरीज नाही गुणाकार करा आपण गुणाकाराच्या स्वरूपात मिळवू शकतो ना पाच गुणले दोन करा पाच दुने किती झाले दहा पाच दुने दहा इथं गुणले दोन केले ना मग इथं बी तसंच करायचं गुणले दोन चार दुने किती झालं आठ आठ आहे का पर्याय मध्ये इथं आठ आहे याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आठ असं आपल्याला मिळणार आहे म्हणजेच काय याच्यापासून हे कसं मिळतंय तसंच याच्यापासून हे मिळवायचं पण ते पर्यायात असलं पाहिजे तोपर्यंत आपण काय ना काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग संख्या बेरीज अधिक एक किंवा संख्येतील एक अंकाच्या जी संख्या दिली असते त्यातला पण विचार करावा लागतो एक आणि शून्य याचा असा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो थोडक्यात काय याच्यापासून हे मिळवायचंच आहे हे लक्षात घ्या जाऊया पुढे आता मला आठ पासून पंधरा मिळवायचं आहे तर मी सुरुवात करतो बेरीजेपासून मला आठ पासून जर पंधरा मिळवायचे असतील तर मी अधिक सात केले तर चालतात आठ आणि सात किती होतात पंधरा होतात ठीक आहे आता इथं अधिक सात केले ना तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागेचा अंक मिळवताना मला अधिक सातच करावं लागेल चला चार आणि सात किती होतात अकरा अकरा पर्यायात आहे का वाईट आहे पहिलाच नियम बरोबर लागला बघा आपला म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अकरा असं आपल्याला मिळणार आहे त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे आता बघा दोन पासून चार मिळवायचे ठीक आहे मग अधिक दोन केले तर चालतायत पण मी इथं अधिक दोन जर केले तर चार आणि दोन सहा होत आहेत पर्यायात नाही नको दोन ठीक आहे मग मी दोन गुणले दोन केले तर चालतंय की बघा गुणाकाराच्या स्वरूपात मग काय सोडवल्याप्रमाणे बे दोने चार मग इथं गुणले दोन केले ना इथं पण गुणले दोन करायचं चार दोने आठ होत आहेत आठ आहे का नाही मग आता काय करायचं आता परत प्रयत्न करायचा काय होऊ शकतं दोन पासून चार मिळवताना ठीक आहे बघा गुणले नाही बेरीज नाही काय नाही मग आता काय करता येईल आपण जर एक लक्षात घेतलं तर या दोनला यांनी दोन न गुणले याचा अर्थ आपण वेगळा विचार केला पाहिजे या दोनला या दोनच गुणले याचा अर्थ दोनचा काय केलाय वर्ग केलाय मग दोनचा वर्ग चार असेल या दोनला दोनच गुणलं ना या चारला इथल्या चार नवी गुणतो चार चौक सोळा सर मग तुम्ही असं कसं म्हणताय मगाशी तर म्हणला समान गुणायचं आणि आता असं कसं म्हणताय हेच तर आपल्याला गंमत आहे बुद्धिमत्तेतली लक्षात घ्या इथं हा नियम त्यांनी वापरलाय या जागी जो अंक आहे पहिला जो अंक आहे त्यानंच त्याला गुणायचं हा नियम घेऊ शकतो आपण जसं इथं केलंय का नाही तसं इथं पहिला अंक कोणता आहे हाय मग यानंच याला गुणा
जमलं की, त्यामुळे आपण त्यांना आक्षेप घेऊ शकत नाही, त्यांचं बरोबर आहे. कारण या दोनला इथं दोन आहे ना म्हणून दोनच गुणायचं, इथं चार आहे ना म्हणून चारच गुणायचं, असं पण आपल्याला करावं लागतं. म्हणून वर्ग संख्या पाठ करा, सगळ्यात सोपं काय, दोनचा वर्ग चार दिलाय, चारचा वर्ग सोळा येणार आहे, हा आपण अंदाज लावून सोळा मिळवू शकतो. सोळा आहे का पर्याय, बघा आहे, बघा पर्याय क्रमांक चार सोळाच आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सोळा असं मिळणार आहे. त्यामुळे मूलभूत क्रिया वर्ग संख्या पाठ करा, त्यानुसार याची उत्तर मिळवा, गणसंख्या पण पाठ करायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आज आपण समसंबंध यामध्ये शब्द आकृती आणि संख्यांचा समसंबंध याचा अभ्यास केला. या विषय पुस्तकातून अधिक माहिती मिळाली तर ती जरूर वाचा, याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.